बहिणी नताशाची मी सगळी माहिती काढली आहे. तिचं लग्न झालंय, त्याचं नाव आहे अभय आणि तो खूप मोठा क्रिमिनल आहे. इंदोरच्या एका बँकमध्ये त्यांनी 5 कोटीचा फ्रॉड केलाय. रणवीर राजेंना हे सगळं माहिती आहे? बहिणी मी सायमा आणि भैयासाहेबांना हे सगळं सांगितलं, पण भैयासाहेबांना असं वाटतंय की हा सगळा आपला प्लॅन आहे. अंधळा विश्वास आहे त्यांचा तिच्यावर. अभय साहेब आहात कुठे? आपण कोण? ओळखलं नाही मला. माझे पैसे कुठे आहेत? अरे देतो ना तुझे पैसे. काय नाव काय तुझ्या बहिणीचं? सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख. माझ्या जाळ्यात एक मोठा मासा अडकलाय. माझी बायको माहित आहे ना नताशा? तिच्या कंपनीत सीईओ आहे. तिथल्या मालकालाच तिने अडकवलंय. करोडपती आहे साला. कोण आहे रे तो? नाव काय त्याचं? कोणाला सांगणार नाही ना. त्याचं नाव आहे रणवीर राजे शिर्के. तुला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, कोणाला सांगू नको. नताशाच्या पोटातलं माझं मूल आम्ही त्याला द्यायला तयार झालो आणि त्यासाठी तो एका साध्या कोऱ्या कागदावर सही करायलाही तयार झालाय. मग तिने हेही खरंच सांगितलं असेल की त्याचं नाव अभय आहे आणि त्या दोघांचं लग्न झालंय. सर प्लीज बिलीव्ह मी, अमोल आणि त्याची मैत्रीण इनोसंट आहेत. त्याने ड्रग्ज घेतलेले नाही आहेत. त्यांनी ड्रग्ज घेतले आहेत की नाही ते आता थोड्या वेळात कळेलच. मी त्या सगळ्यांची टेस्ट घ्यायला सांगितली होती, त्याचे रिपोर्ट येतील आणि आपल्याला खरं काय ते कळेल. तुझं म्हणणं बरोबर आहे, त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत. न्याय तुम्ही घरी जाऊ शकताय. म्हणजे तुमचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, सो यू मे गो होम. अगं मॉम मी नाही गई. हा मुलाने काय केलं ते? अरे हे सगळं जर घरी कळलं तर. एक मिनिट. नाही तुम्ही खरंच याला आत टाका, याला शिक्षा व्हायलाच हवी. तुम्ही ऐकून घेणार आहात का मॅडम? त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, ते निर्दोष आहेत. तुम्ही त्यांना घेऊन घरी जाऊ शकताय प्लीज. काय झालं साक्षी, तू मला इथे का बोलावलंस? देव माझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे की जी मी तुला दुसरीकडे कुठेही सांगू शकत नव्हते, म्हणून मी इथे बोलवलं. इन्फॉर्मेशन कुठली? अभय बद्दलची. आणि ती सगळी माहिती ह्या सीडी मध्ये. रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस, पेशन्स ठेव. आणि तिथल्यापेक्षा तू इथे जास्त सेफ आहेस. त्या लोकांचा हा समज झालाय की तू माझा मावस भाऊ आहेस आणि इंदोरला गेलायस. त्यांना कळलं नाहीये की तू माझा नवरा आहेस. थोडा वेळ जाऊ दे, सगळं सुरळीत. नताशा खूप खोटं बोललीस आणि आम्ही खूप खोटं ऐकलं. आम्हाला फक्त तुझ्याकडून बदवून घ्यायचं होतं. आता काही बोलायची गरज नाही, आम्ही सांगतो. हा माणूस इंदोरचा आहे, यानं 5 कोटीचा फ्रॉड केलाय. तुझ्या घरी हा लपून बसलाय कारण पोलीस याच्या मागावर आहेत. आणि हा तुझा नवरा आहे हेच मला तुझ्याकडून ऐकायचं होतं, पण आता ती संधी गेली आणि याची वेळही संपली.